चोरीचा बनाव करून 3,44,000 रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत बेड्या ठोकून रोकड जप्त केली आहे. भाऊसाहेब गोडसे राहणार आटपाडी जिल्हा सांगली असं अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव असून याबाबत रोहन शशिकांत राऊत वय 27 राहणार आटपाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहन राऊत हे किरकोळ स्वरूपात किराणा मालाची विक्री करणारे व्यापारी आहेत. दुकानासाठी लागणारा माल राऊत हे सोलापूरच्या सिद्धेश्वर मार्केट यार्डात आणि सांगली इथं खरेदी करतात. राऊत यांच्या आयशर कंपनीच्या टेम्पोवर भाऊसाहेब गोडसे हा ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. दुकानात लागणारं साहित्य खरेदीसाठी ड्रायव्हर गोडसे याला 21 एप्रिल रोजी राऊत यांनी सोलापूरला पाठवलं होतं. त्यावेळी गोडसे यानं आयशर टेम्पोची काच फोडून राऊत यांच्या वाहनातील रोख 3,44,000 रुपये आणि मोबाईल असा ऐवज घेऊन एका नातेवाईकाकडे ठेवला होता. त्यानंतर गोडसे यानं चोरी झाल्याचा आव आणून राऊत यांना याबाबत माहिती दिली होती. या संदर्भात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलरोड पोलिसांनी चालक गोडसे याची चौकशी करताना आलेल्या संशयावरून त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गाडीतील रक्कम आपण स्वतः चोरल्याचं कबूल केलं. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिली. ठिकाणी खात्री केली असता एक गोष्ट अशी लक्षात आली की जे ड्रायव्हर आहेत हे ड्रायव्हर यांनीच स्वतः त्या ट्रकची काच फोडलेली आहे असं तिथे चौकशी करता लक्षात आलं. त्यामुळे त्या ठिकाणी शंका निष्पन्न झाली ड्रायव्हरच्या लॉयल्टीवर की तो खरोखरच खरं बोलतो आहे का. त्यामुळे मग आम्ही त्यांच्याकडे इन्क्वायरी केली आणि इंटरोगेशन केलं विश्वासात घेतलं त्याला तर त्यांनी या गोष्टीची कबुली दिली की जे माल विक्री करून आलेले 1,00,000 रुपये आणि मालकांनी इथून माल खरेदी करण्यासाठी दिलेले 2,44,000 रुपये असे 3,44,000 रुपये त्यांनी त्याच्या इथल्याच एका मित्राकडे ठेवण्यासाठी दिलं होतं आणि चोरीचा बनाव केला. आणि ती चोरी झाली खरी वाटावी म्हणून त्यांनी त्या गाडीची काच देखील फोडली स्वतः आणि काही कर्ज आहे झालेलं ती कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी या पद्धतीने ही कृती केलेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिगाडे करतायत.